नमस्कार, रुपाली बोराडे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लहान मुलांचे फेवरेट मार्केटसारखे कुरकुरे कसे बनवायची याची रेसिपी. हे कुरकुरे खूपच चटपटीत आणि टेस्टी असे खूपच झटपट तयार होतात, तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम इथे मी अर्धा कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. इथे तुम्ही तांदूळ कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. आपल्याला हा तांदूळ थोडासा भाजून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत. हा तांदूळ मी 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. आपण हा थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेणार आहोत. मिक्सरला बारीक करून घेतलेला तांदूळ आहे तो आपण चाळणीतून चाळून घेणार आहोत. इथे मी सर्व तांदूळाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे चाळणीतून. 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. आपल्याला इथे 1 कप पाणी लागणार आहे. आपण पाणी हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत तांदूळाच्या पिठामध्ये. आपल्याला इथे 1/2 कप तांदूळाचं पीठ आणि 4 चमचे बेसन यासाठी 1 कप पाणी हे पुरेसं आहे. यानंतरच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत. आपल्याला हे मिश्रण गॅसवरती थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे, हाय फ्लेम करायची नाही आहे. जर तुम्हाला माझी आजची कुरकुऱ्याची रेसिपी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, त्याचबरोबर शेअर करा. हे मिश्रण मी 4 ते 5 मिनिटं व्यवस्थितपणे शिजवून घेतलेलं आहे. यानंतर आपण हे थंड झाल्यानंतर व्यवस्थितपणे मळून घेणार आहोत. यामध्येच आपण छोटा 1/2 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा. हा देखील आपण व्यवस्थितपणे या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं तेल लावून आपण याचा व्यवस्थितपणे गोळा मळून घेतलेला आहे. आता आपण कुरकुरे बनवायला घेऊया. एक छोटीशी गोळी घेऊन आपण याला कुरकुऱ्यांचा आकार देऊन घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने याला कुरकुऱ्याचा आकार देत आहे ते. सेम पद्धतीनेच मी इतर सर्व कुरकुऱ्यांचे आकार देखील बनवून घेतलेले आहेत. कुरकुरे तळण्यासाठी आपलं तेलही छान असं गरम झालेलं आहे. आपण कुरकुरे हे दोन्ही साईडने व्यवस्थितपणे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. आपले कुरकुरे इथे व्यवस्थितपणे तळून झालेले आहेत. यानंतर आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. सेम पद्धतीनेच आपण इतर सर्व कुरकुरे देखील तळून घेणार आहोत. आपले इथे सर्व कुरकुरे हे तळून झालेले आहेत. यानंतर आपण याला थोडेसे मसाले लावून घेणार आहोत. इथे मी चाट मसाला घेतलेला आहे 1 चमचा. यानंतर धने पावडर 1/2 चमचा, लाल मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ. हे सर्व मसाले आपण कुरकुऱ्यांना सर्व साईडने व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत. हे कुरकुरे घरी बनवलेले टेस्टी आणि हेल्दी असे आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना बिंदास्त खाऊ द्या, खूपच मस्त असे आहेत. तर आज वेळात वेळ काढून तुम्हीही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.